हे आमचं हॉटेल आहे, तुमचं अलकामंदा. हा आमच्या रूममधनं दिसणारा व्ह्यू आहे. इथे सगळे लोक सकाळी तयार झालेली आहेत निघण्याकरता. हे तुमचं गार्डन दिसते, तिथे स्विमिंग पूल आहे. याच्यावरती फर्स्ट फ्लोअरला रूम्स आहेत आणि खाली पण रूम आहेत. ही आमची रूम आहे तुमची. तिथे बाहेर बसण्याकरता, चहा पिण्याकरता, बिअर पिण्याकरता मस्त सेटअप दिलेलं आहे. आतमध्ये शिरल्यानंतर जशी रूम आहे तर ते सगळं चहाची किटली, टी व्ही, सगळे रिमोट, बेड आहे. जरा सगळा विस्कळलेला बेड आहे आमचा. इथे कपाट दिलेलं आहे. वरती ए सी पण पॉवरफुल ए सी होता रात्री. परत इथे बॅग ठेवण्याकरता जागा दिलेली आहे. खाली फ्रीज आहे, टी व्ही आहे, इथे मस्त मोठा असा मिरर दिलेला आहे. हे टॉयलेट, बाथरूम, ए सी. इथे आंघोळी घसा जागा दिलेली आहे. शॉवर, मोठी बाथरूम आहे अशी. चांगल्यापैकी बाथरूम दिलेली आहे. बाथरूममधनं बाहेर पडल्यानंतर बाहेरचं हे सगळं दिसतंय. हे कपडे वाळत राहण्याकरता पण दिलेलं होतं. अशी आमची रूमची टूर होती. ही आमच्या हॉटेलचं इथून स्टेअर केस होती वरती जाण्याकरता. इथे हा दिसतोय, हे स्विमिंग पूल आहे. हे गार्डन आहे. उद्या इथे या गार्डनमध्ये कुठलं वेडिंग फंक्शन आहे. हे असं हॉटेलचा हा इथे व्ह्यू दिसतोय. हा फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअर. छोटं हॉटेल आहे, तसं फार मोठं नाही आहे. हा इथूनचा एक स्विमिंग पूल आहे. इथे स्विमिंग पूल झाल्यानंतर ह्या साईडला सुद्धा बरंच बसण्याचा अशी जागा दिलेली आहे. इथे पण काल लोक आले होते, बार्बेक्यू पार्टी करत होते या साईडला. इथे पण असं राहण्याकरता दिलेलं आहे त्यांनी. हा तुमचा स्विमिंग पूल दिसतोय. झाडी आहे. हे सगळं ग्रीनरी तर अतिशय सुंदर आहे या हॉटेलमध्ये. आता आपण तिथे रेस्टॉरंटच्याकडे जाऊ. सगळे ब्रेकफास्ट आहे. सगळं हे केलेलं आहे. हे बी आपले साहेब आहेत तिथे. सकाळचा आता ब्रेकफास्टला आम्ही चाललेलो आहे. बघू ब्रेकफास्टमध्ये आता काय काय दिलेलं आहे त्यांनी. ही सगळी इथे रेस्टॉरंटची बाहेरच्या गार्डनमध्ये बसण्याकरताची व्यवस्था दिलेली आहे सगळी. हे समोर दिसतं हे रेस्टॉरंट आहे. बघू आता ब्रेकफास्टला काय आहे ते. ब्रेकफास्ट आहे. ते केक्स ठेवलेले आहे सगळे. केक्स आहे, ब्रेड आहेत, हे कॉर्नफ्लेक्स, मिल्क, टोस्टर, हे फ्रेंच टोस्ट आणि पॅनकेक. फ्रेंच टोस्ट आणि पॅनकेक, चिकन सॉसेज, बॉइल्ड एग, बॉइल्ड एग आहे, एग बीन्स, स्वीट पोटॅटो, चिकन पी, इडली,
स्टेज अंदर स्पेशल आहे स्ट्रिंग हॉपर. चिकन सॉसेज ब्रेड आहे, चिकन करी, चिकन सॉसेजेस आहे बघा इथे कुठे होते ते काय आहे. इथे डोसा आहे, डोसा दाल का है आणि डोसा आणि भाजी दिली त्यांनी तिथे डोसाची भाजी. हे चिकन करी आणि दाल करी. इथे श्रीलंकेमध्ये सगळं चिकन करी नेहमीच असते. चिकन करी, फिश करी ब्रेकफास्टलाच ते वापरतात. राईस पण असतो पण इथे राईस दिसत नाही. हे आहे ते एक एग्ज नाही ऑमलेट हे शेफ आहे. हे इथे ऑमलेट मसाला ऑमलेट ह्याच्यात दिसणार. सो दिस इज ओवरऑल हे असा स्प्रेड लावलेला आहे सगळा चिकन ब्रेकफास्टचा. आणि इथे सगळं बसण्याची व्यवस्था आहे सगळी इथे. हां वी आर ऑन द वे टू जाफना. जाफनावरनं अरुंदापुरावरून जाफना साधारण एक 250 किलोमीटर आहे. 240 किलोमीटर साधारण प्रवास आहे. 4-4.5 तासाचा साधारण 130 किलोमीटर आल्यानंतर आम्ही जर थोडंसं टी ब्रेक करता थांबलेलं आहे इथे या कॅफेमध्ये. ग्रीन कॅफे म्हणून आहे. टॉयलेट, चहा ब्रेक आणि थोडंसं रिलॅक्स करण्याकरता म्हणून थांबलेलं आहे. त्यामुळे रस्ते हे गार्डन एकदम झकास ठेवलेले आहेत. 240 किलोमीटरचा प्रवास खरं 3-4 तासात तर आरामात होईल पण तुमच्या स्पीड लिमिट दिलेली आहे. सगळी स्पीड लिमिट 40 कधी 50 कधी 60 आणि प्रत्येक जण स्पीड लिमिटच्या ह्यानी जातात. बऱ्याच ठिकाणी RTOचे पोस्ट, RTO म्हणण्याच्या पोलिसांची फोर्स आहेत, मिलिटरी आहे. कारण जाफना हा एरिया एकेकाळी कॉम्प्लिकेटेड एरिया होता आणि त्यामुळे मिलिटरीचा सगळा फुल कंट्रोल आहे इथे. अजूनही त्यांच्या दृष्टीने थोडेसे प्रॉब्लेम असू शकतात त्याच्यामुळे ते सगळीकडे मिलिटरी पोस्ट ठेवलेली आहे. आणि 10-10 किलोमीटरवर मिलिटरीची पोलीस नाकेबंदी ही दिसते. पण तसा प्रवासाला टुरिस्टना काही प्रकारचा त्रास नाही आहे. सगळं व्यवस्थित आहे आणि हे अतिशय क्लीन असं हे कॅफे आहे. आणि आम्ही सगळे इथे उतरलेलो आहे. हे जाफनाचं आमचं हॉटेल, सुंदर असं हॉटेल आहे. ब्युटिफुल हॉटेल, अतिशय सुंदर रूम्स, व्ह्यू पण चांगला आहे. इथनं ह्या रूम्स आहेत दोन नाही तीन, इनफॅक्ट 3 जणांचे हे बेड डबल बेड आणि हे एक सिंगल बेड. इथे क्रिकेटची मॅच चालू आहे आणि आता जर जेवून वरती आलो इथे पोचलो. अरुणा ते कुठची सिटी होती तिथनं पोचलो होता आणि इथे आलो. जेवण झालं आत्ता आणि आता परत जाफनाच्या सिटी टूरला निघणार आहे. बाहेरही दिले ती आम्हाला अशी एक मोठी शीशी गॅलरी दिलेली आहे. ही सगळी मोठीच्या मोठी गॅलरी आहे. आणि समोर जे दिसते हे जाफनाचं रेल्वे स्टेशन आहे. आज काहीतरी मेगा ब्लॉक असल्यामुळे कोलंबो, अनुराधापुरा इथनं येणाऱ्या गाड्या सगळ्या आज कॅन्सल झालेल्या आहेत. त्यामुळे बिलकुल स्टेशनवर गर्दी दिसत नाही. आता उद्या बघू कसे सकाळी येते. कारण हे स्टेशन फेमस स्टेशन आहे म्हणतात आणि इथूनची रेल्वे जी कोलंबोवरनं येते किंवा अनुराधापुरावरनं जी येते ही फेमस रेल्वे आहे. आणि प्रत्येकजण सांगा की तुम्ही या रेल्वेनी एकदा तरी प्रवास श्रीलंकेला करा. दुसरी कँडीची पण एक रेल्वे आहे, ती सुद्धा चांगली आहे. आता आम्ही 2 दिवसांनी कँडीला जाऊ तेव्हा पण दिसेल रेल्वेची जर काय
इन्फॉर्मेशन असेल ती पण सुद्धा बघू. सुंदर असा व्ह्यू पण दिलेला आहे. आणि मग इथून परत आतमध्ये रूममध्ये एंट्री करायची. असे मोठे बेड आहेत, स्वच्छ नीट आणि क्लीन एकदम आहे. ए सी पण दिलेला आहे. चांगली एक हॉटेल.